मंडारा सिटी में पीड़ित महिला के मना करने के बावजूद आशिक सुखदिल खोपराकड़े ने पीड़िता को अपने पति को छोड़ दे और मुझसे शादी कर और बच्चों की देखभाल मैं करूंगा कहकर 2019 से 2024 तक 5 वर्षों तक शारीरिक संबंध बनाए, जिससे पीड़िता थाना में शिकायत पर अपराध दर्ज किया गया। पीड़िता को बार बार फोन करके अपने पति को छोड़ने की बात करके मैं तुमसे प्यार करता हूँ और तुम्हारे बच्चों का ख्याल रखूंगा ऐसा कहकर पीड़िता को जगह जगह ले जाकर 5 वर्षों तक शारीरिक संबंध बनाए, जिससे पीड़िता ने 1 जून को भंडारा पुलिस स्टेशन में शिकायत करने गई, लेकिन शिकायत नहीं होने पर पीड़िता ने जिलाधिकारी कार्यालय के आगे कुपोषण की चेतावनी देने पर 7 जून को आशिक सुखदिल खोपराकड़े के खिलाफ धारा 376(2)(n)(504)-506 का अपराध दर्ज किया गया है। आगे की जांच भंडारा पुलिस करी है। अपराध क्रमांक 549 कलम 376 भंडारा पोस्टला गुन्हा दाखल आहे। यातील आरोपीला दिनांक 8 रोजी अटक करण्यात आलेली असून सध्या आरोपी हा एनसीआर मध्ये आहे। सर, मी भंडारा रहिवासी आहे, भंडारा इथून राहते मी। माझी ओळख एक भारत फायनान्स कर्मचारी आहे, त्याच्याशी माझी ओळख झाली। मी मीटिंगमध्ये बसायची, मला कर्जाची गरज होती, त्यामुळे त्याच्यासोबत माझी ओळख झाली आणि त्या ओळखीनिमित्त माझं बोलणं वगैरे सुरू झालं। त्याने मॅसेज वगैरे चॅटिंग करणं सुरुवात केली, त्यानंतर आमचं बोलणं सुरुवात झालं। त्याने मग मला प्रेमाचं प्रपोज केलं आणि त्यानंतर मम्मीला समजवली आला की नाही, माझं मुलं आहे, माझा नवरा आहे, तरी पण तो ऐकायला तयार नव्हता। नाही, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत, किंवा तुला प्रेम करते, तुला पळून घेऊन जाणार, किंवा तुझ्या मुलाबाळांचं वगैरे सर्व सांभाळ करणार मी, असं वगैरे म्हणायला तो मला आश्वासन दिलं आणि मी पण त्याच्या बैकावामध्ये वाद गेली, त्यानंतर मग मलाही हळूहळू त्याच्याशी बोलूसं वाटलं, मी पण बोलायला तयार झाली। मग तो नेहमी नेहमी मला आश्वासन द्यायला लागलं की नाही, आपण भेटू, आपण लग्न करू, तुला पळून घेऊन जाणार, तुझ्या मुलाबाळाचं सर्व करणार, तुझ्या नवऱ्याला मी सांभाळून घेईन, हे सर्व मला बोलावं लागेल। आणि मग त्याने म्हटलं मला आणि आश्वासन देत राहिलं। त्याचनंतर मग आमचं प्रेम करून वाढत चाललं, मी पण त्याच्यावर विश्वास करत गेली। त्यानंतर मला मग भेटायला लागला, तो बोलवायला लागला ऑफिसला, ऑफिसला पण बोलवलं, बाहेर वगैरे भेटायला बोलवलं त्यांनी, मी पण जात गेली। नाही म्हणत गेली तरी पण तो जबरदस्ती करत गेलं की नाही तू आज ये मला भेटायला, तू भेटायला वगैरे जात गेली त्याच्यासोबत। नंतर मग काही याच्यामध्ये तर त्याने जबरदस्ती वगैरे केली, नाही म्हटलं तरी पण। तसंच मग आमचं 5 वर्ष हे प्रकरणच सुरू झालं 5 वर्षापासून। त्याच्यानंतर मग त्याने मला आता धोका दिला आहे, त्यांनी धोका दिला मला आणि म्हणाला की नाही मी आता तुझं काही नाही करणार आणि तुझा ती बघून घेऊन मी तुला म्हणजे मारायची वगैरे धमकी पण दिली। त्याने लग्न सोडलं आणि काय म्हणतो मी लग्न सोडल्यानंतर मला सांगितलं पण नाही आणि मला माहीत पण नाही झालं। नंतर मला माहीत झालं, त्याच्यानंतर मी त्याला बोलली की तू असं असं का बरं केलं उलट, तर त्यांनी म्हणून मला मारायची धमकी दिली की नाही माझ्या लग्नात काही अडथळा वगैरे आलं तर मी तुला तुझं मर्डर करून टाकेल, किंवा तुला आपल्या नवऱ्याजवळची पण नाही ठेवणार आणि माझी पण नाही राहशील, मी तुला बदनाम करूच होईल, हे प्रकरण मला दिलं त्याने आणि असं असं म्हटलं, शिवगाडी पण दिलं। आणि तर त्यांनी घरच्या लोकांना कॉम्प्लेक्सवर घेऊन त्यांचे बाबा पण बोलले माझ्याशी आणि त्यांच्या भाऊजीने पण धमकी दिलं मला, त्यांच्या भाऊजीने पण म्हटलं की तू चांगली राहा नाही तर तुझ्या घरी येऊन आम्ही तमाशे करू, किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुझं कंप्लेंट करू, असे मला बोलले ते त्यांचे भाऊजी पण। आणि हा एक पण बोलला आशिष तुझी खोबराकडे हा भारत फायनान्समधला कर्मचारी आहे, ब्रँच मॅनेजर, तिथे काम करतो आता पण। आणि सर मग त्या निमित्ताने तक्रार द्यायला भंडारा पोलीस स्टेशन इथे गेली, तर माझी तक्रार नोंद केली त्यांनी, एनआरसी दिली मला, पण त्याचा निमित्त त्यांनी काहीच कारवाई न करता नाही ते 2-4 दिवस मला काढतच राहिले, 6 तारीखपासून काढतच राहिले मला। त्याच्यानंतर मग मी उपोषणाचं त्यांना लेटर दिली, उपोषणाचं लेटर दिली जिल्हा माहिती अधिकारी केंद्राच्या समोर, मी उपोषणावर बसणार होती 11 तारीखला, 6 तारीखला मी लेटर दिली। त्यानंतर मग मला 7 तासानंतर त्यांनी कारवाई केली, गुन्हा दाखल केलं मला, माझ्या त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये
आणि नंतर मग त्यांनी कारवाई केली, सुरुवात केली. पण आता मला माहिती नाही आहे, कारण ते लोक म्हणत आहेत की नाही कळलं आता की नाही बेफिकर राहा. पण त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे, मला काही न्याय मिळालेला नाही आहे. त्याबद्दल मला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे. एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंथादोरी की रिपोर्ट.